वर्षी आपला वाढदिवस हा वेगवेगळ्या उपक्रमांमधून साजरा करत असतो. समाज उपयोगी कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा केला जातो. अशाच प्रकारे माजी नगरसेवक, नवी मुंबई महानगरपालिका संयुक्त सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल युनियन माजी संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रकांत रामदास पाटील यांनी आपला वाढदिवस हा भव्य रक्तदान शिबिर आणि विविध कार्यक्रम राबवत साजरा केला. यावेळी समाजसेविका कविता पाटील, युवा नेते विनीत पाटील, समाजसेवक जगदीश पाटील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 ते 4 वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 226 व्यक्तींनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. तसेच सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लॉरी टेम्पो असोसिएशन कांदा बटाटा मार्केट आयोजित स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच विभागातील इयत्ता 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार देखील वाढदिवसानिमित्त करण्यात आला. तसेच भव्य ओपन पावसाळी क्रिकेट सामन्यांचा बक्षीस समारंभ देखील यावेळी घेण्यात आला. यावेळी प्रथम क्रमांकाला 50,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाला 25,000 रुपये देण्यात आले. तसेच संध्याकाळी अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाला असंख्य कार्यकर्ते, नागरिक तसेच चाहता वर्ग उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. भावना एकच आहे, असं आहे, राजकारण करत असताना समाजकारण करणे फार महत्त्वाचं आहे. आणि आपण लोकांशी काहीतरी देणं असतं, त्या या एक निमित्त असतं वाढदिवस साजरा करण्याचा. आणि त्या निमित्ताने एखाद्या देशावर, महाराष्ट्रावर एखादा संकट आला असेल तर त्या संकटामध्ये थोडाफार आपला हातभार असावा म्हणून आज मी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. जेणेकरून हा रक्त दिलेला दान एखाद्या अपघाती किंवा आजारी असणाऱ्या व्यक्तीला उपयोगी पडेल आणि त्याचा जीवन सार्थ होईल या उद्देशाने मी हे काम केलं, सुरू केलेलं आहे. कांदा बटाटा मार्केट हा तसा बघितला तर कैलासवासी डी आर पाटील, कैलासवासी भोलेनाथ पाटील यांच्यावर अतोनात प्रेम करणारा हा मार्केट आहे. ज्यावेळी मुंबईमधून स्थलांतर झालेला पहिला मार्केट म्हणजे कांदा मार्केट, त्यावेळी कैलासवासी डी आर पाटील यांनी या माथाडी वर्गाला अत्यंत ताकद दिली आणि त्याच्याच आज साध्य साधून त्यांनी आज माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठेवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी जेवणाची व्यवस्था पण केलेली आहे. आज मी संदेश देणं एवढा सर्वांना मोठा नाही, पण मी एकच सांगेन की सर्वांनी एकत्र राहून समाजासाठी काय करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला म्हणजे मी काय संकल्प केलंय त्याच्यापेक्षा मी काय लोकांना देणार आहे, काय लोकांसाठी उपयोगी पडणार आहे याचा मी जास्त जास्त प्रयत्न करणार. गोरगरीब मुलांना मी नोकरीसाठी प्रयत्न करणार, महिलांसाठी काही गोष्टी म्हणजे त्यांना एखाद्या गरजू महिलेला जर नोकरीची गरज असेल त्याच्यासाठी प्रयत्न करणार. म्हणजे कुठेतरी आपला जीवन ज्यावेळी आपल्यावर लोक विश्वास ठेवतात तेव्हा आपलं कर्तव्य आहे, आपण लोकांसाठी उपयोगी पडलं पाहिजे. स्वर्गीय डी आर पाटील दादा आणि भोला शेठ यांच्या पवित्र स्मृती अभिवाद करून मी तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छिते. आज चंद्रकांत शेठ पाटील यांचा 60वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने इथं आमच्या महिला वर्ग आणि आमचे कार्यकर्ते सर्व एकत्र येऊन त्यांचा वाढदिवस साजरा करतात. आणि 60वा वाढदिवस असल्यामुळे त्यानिमित्ताने आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. त्यानिमित्त कोणाला काही गोरगरीबाला रक्ताची गरज असली तर कुठेतरी आपला हातभार लागावा हा उद्देश राखून आम्ही हा कार्यक्रम साजरा करीत आहोत. आमचे डी आर पाटील साहेब आणि आमचे भोलाराम पाटील साहेब यांचे लहान बंधू चंद्रकांत रामदास पाटील संयुक्त माथाडी चिटणीस, माथाडी युनियनचे संयुक्त सरचिटणीस हे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे, चांगलं काम आज त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल त्यांना मी वाढदिवसानिमित्त त्यांना मी माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आम्ही खूप त्यांचे म्हणतात ना अभिष्टचिंतन हार्दिक स्वागत करायला आलेलो आहोत आणि आम्हाला खूप बरं वाटलं की त्यांनी रक्तदान शिबिर ठेवलं आहे आणि ह्यामुळे खरंच सगळ्यांना खूप मदत मिळते की जसं काय कोणाला खूप प्रॉब्लेम्स असतील काय असतील त्या रक्तदान शिबिरसाठी. पण आम्ही खूप त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा करायला खूप आवडीने सकाळी सकाळी आलेलो आहोत आणि आम्हाला त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. भावना खूपच चांगल्या आहेत.
माननीय कामगार नेते माथाडी कामगारांचे नेते माननीय श्री चंद्रकांत शेठ पाटील यांचा आज 60वा वाढदिवस संपन्न होत आहे, त्याबद्दल आम्ही रक्तदान केलेलं आहे। खूपच आनंद होत आहे आणि खूप वातावरण प्रसन्न आहे। पावसाने सुरुवात केलेली आहे, आज भरपूर दिवसांनी पाऊस चालू झालेला आहे पुन्हा। तेच की त्यांचं कार्य आहे ते असं सत्कर्म वाढत राहो, त्यांचं आयुष्य वाढत राहो। त्यांनी जे माथाडी कामगारांसाठी जे लोकांसाठी जे काम करतात, जे कोविडमध्ये त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल असंच त्यांनी सहकार्य करत राहावं, गोरगरीब जनतेला ते न्याय देत राहावे, एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना। आज चंद्रकांत पाटील साहेब यांचा 60वा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि त्यांनी आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। आज साहेबांचा 60वा वाढदिवस आहे आणि त्यांनी आमच्या डॉक्टर एस सी सामंत विद्यालय या शाळेतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याबद्दल त्यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शेठ तर आहेत असते पण मला ते भावाचं प्रेम देतात, त्यामुळे माझ्या भावाला उदंड आयुष्य लागो ही ईश्वर चरणी प्रार्थना मी करेन।